हाँ नमस्कार मित्रांनो, आपण या वर्षी 12वीच्या वर्षामध्ये आलेलो आहोत। या वर्षी 12वीचा नवीन सिलेबस आलेला आहे। आपल्या या नवीन सिलेबस मध्ये अकाउंट हा विषय आहे, त्याला बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी असे म्हणतात, शॉर्टकट मध्ये त्याला आपण अकाउंट म्हणूया। आता मित्रांनो, या वर्षीच नवीन सिलेबस असल्यामुळे परीक्षेचं क्वेश्चन पेपरचं पॅटर्न आणखी निश्चित नाही, परंतु गेल्या वर्षीच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर आपल्याला 80 मार्काचा पेपर आहे आणि 20 मार्काचा प्रॅक्टिकल आहे। मग त्या 80 मार्काच्या पेपरमध्ये आपल्याला एकूण 7 क्वेश्चन आहेत। 7 क्वेश्चन पैकी पहिला क्वेश्चन आहे ऑब्जेक्टिव्ह। ऑब्जेक्टिव्ह मध्ये ट्रू ऑर फॉल्स, रिकाम्या जागा भरा, वन वर्ड असे प्रश्न पडतील आणि ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला 15 मार्क आहेत। आणि ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते तुमच्या सर्व टॉपिकवर डिपेंड आहे, त्याचा काही विशेष अभ्यास करण्याची गरज नाही। तुम्ही जर बेसिक टॉपिकला चांगल्या पद्धतीने शिकलात तर तुम्हाला ते ऑब्जेक्टिव्ह होऊन जातील। आता ऑब्जेक्टिव्हचा पहिला क्वेश्चन झाल्यानंतर आपल्याला उर्वरित 6 क्वेश्चन आहे। 6 क्वेश्चन म्हणजे 6 प्रॉब्लम, 6 प्रॉब्लम लक्षात घ्या। आता हे क्वेश्चन जे आहेत ते परीक्षेमध्ये आता नवीन सिलेबस असल्यामुळं प्रश्न खालीवरही होऊ शकतो। तर या उरलेल्या 6 क्वेश्चन मध्ये 6 टॉपिक आहेत, त्यातला आपण शेवटचा टॉपिक जर बघितला तर तो आहे फायनल अकाउंट 15 मार्काला, की जो मित्रांनो आपण 11वीला ऑलरेडी शिकलेलो आहोत, तोच टॉपिक 12वीला आहे, तसा 15 मार्काला आहे। त्यानंतर नॉट प्रॉफिट कन्सर्न आहे, डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप आहे, बिल ऑफ एक्सचेंज आहे, ऍडमिशन ऑफ पार्टनरशिप असे आपल्याला टॉपिक आहे। तर आपल्या सब्जेक्टचं नाव आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, त्याला आपण शॉर्टकट मध्ये अकाउंट म्हणू। 80 मार्काचा पेपर आहे, 20 मार्काचा प्रॅक्टिकल आहे। 80 मार्काच्या पेपरमध्ये एकूण 7 क्वेश्चन आहेत, त्या 7 क्वेश्चन पैकी पहिला क्वेश्चन हा ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे उरलेले 6 क्वेश्चन हे तुम्हाला प्रॉब्लेम आहेत, म्हणजे 6 क्वेश्चन तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायचे। हा झाला आपला पेपरचा पॅटर्न। आता मित्रांनो, 12वी या वर्षामध्ये अकाउंट या सब्जेक्ट मध्ये एकूण टॉपिक आहेत बघा 10, एकूण टॉपिक किती आहेत 10। तर परीक्षेमध्ये त्यातले फक्त आपल्याला 6 प्रॉब्लेम सोडवायचे, पण 10 टॉपिक कोणकोणते आहेत, त्यातला पहिला टॉपिक आहे बघा पार्टनरशिप आणि पार्टनरशिप फायनल अकाउंट, दुसरा आहे नॉट प्रॉफिट कन्सर्न, तिसरा आहे ऍडमिशन ऑफ पार्टनरशिप, चौथा आहे रिटायरमेंट ऑफ पार्टनरशिप, पाचवा आहे डेट ऑफ पार्टनरशिप, सहावा आहे डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप, सातवा आहे बिल ऑफ एक्सचेंज, आठवा आहे कंपनी अकाउंट, नववा आहे अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट आणि दहावा आहे कॉम्प्युटर इन अकाउंटिंग। तर असे एकूण 10 टॉपिक आपल्याला या वर्षी 12वीला आहेत। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, 11वीपेक्षा 12वी अतिशय सोपे आहे। आता मित्रांनो, तुम्ही सिलेबस बघितल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की या वर्षी आपल्याला पार्टनरशिप संदर्भात जास्त टॉपिक आहे बघा, जसं की पहिलाच टॉपिक आहे पार्टनरशिप, इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट, ऍडमिशन ऑफ पार्टनरशिप, रिटायरमेंट ऑफ पार्टनरशिप, डेट ऑफ पार्टनरशिप, डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप, म्हणजे पार्टनरशिप संदर्भामध्ये आपल्याला मॅक्झिमम प्रॉब्लेम्स आहेत। तर मग मित्रांनो, आज आपण फायनल अकाउंट घेण्यापूर्वी पार्टनरशिप म्हणजे काय ही सर्वप्रथम जाणून घेऊया। पार्टनरशिप काय आहे, पार्टनरशिपचे वैशिष्ट्ये आणि पार्टनर्स म्हणजे काय, त्याचा ऍक्ट किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी शिकणार आहोत। तर परत एकदा रिपीट करतो मित्रांनो, विषयाचं नाव आहे बुक कीपिंग अकाउंटन्सी, 80 मार्काचा पेपर आहे, 7 क्वेश्चन आहे, त्या 7 पैकी पहिला क्वेश्चन हा ऑब्जेक्टिव्ह आहे आणि उरलेले 6 जे आहे ते प्रॉब्लेम आहे। त्यानंतर पेपरचा पॅटर्न झाल्यानंतर एकूण 10 टॉपिक आहेत, त्या 10 टॉपिक मध्ये मॅक्झिमम प्रॉब्लेम मॅक्झिमम टॉपिक जे आहे हे पार्टनरशिप संदर्भात। तर आता आपण पहिला टॉपिक जो आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट हा टॉपिक आपण बघूया। पार्टनरशिप घेण्यापूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक जनरल नॉलेजचा एक भाग सांगतो।
जगामध्ये तीन टाइपचे व्यवसाय आहेत. किती टाइपचे व्यवसाय आहेत? तीन. पहिला आहे सोल ट्रेडर्स, त्याला आपण म्हणू एकल व्यापारी. दुसरा आहे पार्टनरशिप, त्याला आपण मराठीमध्ये भागीदारी म्हणू. आणि तिसरा व्यवसाय आहे कंपनी. तर जगामध्ये असे एकूण तीन टाइपचे व्यवसाय आहेत, त्यात सोल ट्रेडर्स, पार्टनरशिप आणि कंपनी. तर मित्रांनो, तुम्ही 11वीला सोल ट्रेडर्स एकल व्यापारी या गोष्टीचे कन्सेप्ट तुम्ही शिकलेला आहात. तर तरी देखील आपण थोड्या प्रमाणामध्ये याची थोडी माहिती देऊया. एकल व्यापारी संस्थेमध्ये किंवा एकल व्यापारी व्यवसायामध्ये एकच व्यक्ती असतो, एकच व्यक्ती असतो. तो एक व्यक्ती व्यवसायात भांडवल गुंतवतो, एकटाच काम करतो आणि झालेला प्रॉफिट देखील एकटाच वाटून घेतो. त्यालाच आपण काय म्हणतो? एकल व्यापारी. ओके, हे झालं सोल ट्रेडर्स. दोन नंबर आहे पार्टनरशिप. पार्टनरशिप मध्ये मित्रांनो कमीत कमी दोन व्यक्ती, बघा पार्टनरशिप मध्ये कमीत कमी दोन व्यक्ती आणि जास्तीत जास्त 20 व्यक्ती एकत्रित येऊन एखादा व्यवसाय चालू करतात, त्याला पार्टनरशिप म्हणतात. बघा पार्टनरशिप या वर्षी 12वीला आपल्याला ह्या संदर्भात शिकायचं आहे. तत्पूर्वी पार्टनरशिप मध्ये कमीत कमी दोन व्यक्ती आणि जास्तीत जास्त 20 व्यक्ती असतात, हे झालं पार्टनरशिप. आणि तिसरा व्यवसायाचा प्रकार आहे कंपनी. त्या कंपनीमध्ये दोन कंपन्या आहेत, एक खाजगी आणि दुसरी सार्वजनिक. तर खाजगी कंपनीमध्ये कमीत कमी दोन, जास्तीत जास्त 50, कमीत कमी दोन व्यक्ती त्याला आपण सभासद देखील म्हणू, आणि जास्तीत जास्त 50 व्यक्ती. आणि सार्वजनिक मध्ये कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त असंख्य. कमीत कमी 7, जास्त असंख्य म्हणजे काय? अनलिमिटेड. 100 असतील, 40 असतील, 1 लाख असतील, 2 लाख असतील, असे. तर मित्रांनो बघा, आपण पार्टनरशिप हा टॉपिक घेण्यापूर्वी जगामध्ये तीन टाइपचे व्यवसाय आहेत ते बघितलेले आहेत. त्यातला पहिला व्यवसाय आहे एकल व्यापारी, त्याला इंग्लिश मध्ये सोल ट्रेडर्स म्हणतो. की त्या एकल व्यापारामध्ये एकच व्यक्ती असतो, तो एकच व्यक्ती भांडवल व काम करतो. दोन नंबर व्यवसाय आहे पार्टनरशिप. पार्टनरशिपला मराठीमध्ये भागीदारी म्हणतात. त्यामध्ये कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त 20 व्यक्ती असतात. तीन नंबरचा व्यवसाय आहे कंपनी. कंपन्या दोन प्रकारच्या असतात, त्यामध्ये खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी. खाजगी कंपनीमध्ये कमीत कमी दोन, जास्तीत जास्त 50, आणि सार्वजनिक मध्ये कमीत कमी 7, जास्तीत जास्त असंख्य. तर मित्रांनो, 12वी या वर्षामध्ये आपल्याला पार्टनरशिप संदर्भामध्ये मॅक्झिमम टॉपिक आहेत, आणि कंपनीचा देखील एक टॉपिक आपल्याला आहे. आपण ऑलरेडी 11वीला सोल ट्रेडर्स ही कन्सेप्ट, सोल ट्रेडर्स व्यापारी व्यवसाय आपण समजून घेतलेला आहे. आता 12वीला या वर्षी आपल्याला पार्टनरशिप आणि कंपनी हे दोन टॉपिक मॅक्झिमम परीक्षेला सिलेबसला आहे. तर आता आपण पार्टनरशिप संदर्भामध्ये, पार्टनरशिप म्हणजे काय या गोष्टी आपण याठिकाणी जाणून घेऊया. मित्रांनो, पार्टनरशिप म्हणजे भागीदारी. तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे बघा 1932 नुसार, आता 1932 म्हणजे पार्टनरशिप ऍक्ट आहे मित्रांनो. 1932 ज्या संख्या आहेत ह्या परीक्षेला ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला विचारू शकतात, त्यामुळं ह्या तारका ऍक्ट तुम्ही लक्षात ठेवा, याचा उपयोग तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये होणार आहे. पार्टनरशिप ऍक्ट 1932 नुसार कमीत कमी दोन व्यक्ती, बघा बघाच आपण सांगितल्याप्रमाणे पार्टनरशिप ऍक्ट 1932 नुसार कमीत कमी दोन व्यक्ती एकत्रित येऊन नफ्याच्या उद्देशानं एखादा व्यवसाय चालू करतात, त्याला आपण म्हणतो पार्टनरशिप फर्म. बघा व्याख्या तयार झाली मित्रांनो पार्टनरशिपची. पार्टनरशिप म्हणजे काय? 1932 नुसार कमीत कमी दोन व्यक्ती नफ्याच्या उद्देशानं एखादा व्यवसाय चालू करतात, त्याला पार्टनरशिप असे म्हणतात. पार्टनरशिप तुम्हाला लक्षात आले, पार्टनरशिप मध्ये कमीत कमी किती व्यक्ती असतात? दोन, आणि जास्तीत जास्त किती असतात? 20.
हे पार्टनरशिपचं तुम्हाला कन्सेप्ट समजल्यानंतर पार्टनरचे फीचर आहे, पार्टनरशिपचे फीचर। फीचर म्हणजे काय? वैशिष्ट्य। पार्टनरशिपचे वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी सांगतो। मित्रांनो, आपल्याला आपल्याकडे पीडीएफ स्वरूपामध्ये पुस्तक आहे सगळ्याकडे, तर त्या पहिल्या टॉपिकमध्ये तुम्हाला पार्टनरशिपची माहिती आहे, तर पार्टनरशिपचे फीचर दिलेले आहेत, ते फीचर आपण एक एक जाणून घेऊया। आता पहिलं फीचर आहे रजिस्ट्रेशन। आता रजिस्ट्रेशन म्हणजे काय? कोणतेही पार्टनरशिप चालू होण्यापूर्वी त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे। तसं बघितलं गेलं तर नोंदणी काय कंपल्सरी नाही, पण कायद्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या व्यवसायाची पार्टनरशिपची नोंद करून ठेवणे गरजेचं आहे, आणि अशी नोंदणी तुम्ही नोंदणी अधिकाऱ्याकडे जाऊन नोंदणी करू शकता। त्या नोंदणीमध्ये तुमच्या पार्टनरशिपचं नाव, पार्टनरशिपचा उद्देश, पार्टनरशिपचं स्वरूप, पार्टनरशिप प्रकार, त्या सगळ्या गोष्टी त्या रजिस्ट्रेशन मध्ये असणार। म्हणजे पार्टनरशिपचे नाव किंवा पार्टनरशिपचा उद्देश त्या रजिस्ट्रेशन मध्ये असणार। त्यानंतर सेकंड महत्वाचं वैशिष्ट्य आहे ऍग्रीमेंट। ऍग्रीमेंट म्हणजे काय? करार। मित्रांनो, पार्टनरशिप मधल्या या वैशिष्ट्यामधला हा सगळ्यात महत्वाचा वैशिष्ट्याचा भाग आहे। ऍग्रीमेंट म्हणजे काय? करार। करार म्हणजे पार्टनरशिप चालू होण्यापूर्वी त्या संबंधित पार्टनर मध्ये, आता त्या संबंधित पार्टनर म्हणजे किती, कमीत कमी किती पार्टनर? दोन पार्टनर मध्ये जो करार होतो त्याला आपण ऍग्रीमेंट म्हणतो। आणि मित्रांनो, करार हे दोन प्रकारचे आहेत, एक लेखी स्वरूपाचा आणि दुसरा तोंडी स्वरूपाचा। पण कायद्याच्या दृष्टिकोनातून करार करत असताना हा लेखी स्वरूपाचा करायचा, कारण का? लेखी स्वरूपाचा करार हा तुम्हाला भविष्यात कायदेशीर पुरावा म्हणून सादर करता येऊ शकतो। बघा मित्रांनो, ऑब्जेक्टिव्हला प्रश्न पडतो की पार्टनरशिप ऍग्रीमेंट मध्ये करार हा लेखी स्वरूपामध्ये केला जातो, चूक की बरोबर असं जर तुम्हाला विचारलं तर उत्तर काय असणार तुमचं? बरोबर। त्यामुळे हा जो पार्टनरशिपचा जो काय इंट्रोडक्शनचा जो काय भाग आहे त्याच्यावर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला एक किंवा दोन मार्काला प्रश्न पडू शकतो। लक्षात आलं का? दुसरं वैशिष्ट्य तुम्हाला ऍग्रीमेंट। ऍग्रीमेंट म्हणजे करार, आणि करार हे दोन प्रकारचे आहेत, एक लेखी आणि दुसरा तोंडी। तर लेखी करार हा कायदेशीर दृष्टिकोनातून महत्वाचा असल्यामुळे पार्टनरशिप करार करत असताना शक्यतो कसा करायचा? लेखी स्वरूपात करायचा। हे पार्टनरशिपचं दुसरं वैशिष्ट्य झालं। तिसरं वैशिष्ट्य आहे मेंबर्स। मेंबर्स म्हणजे सभासद। आपण आताच बघितल्याप्रमाणे पार्टनरशिप मध्ये कमीत कमी दोन व्यक्ती आणि जास्तीत जास्त 20 व्यक्ती असतात। बघा, सभासद किती असतात पार्टनरशिप मध्ये? कमीत कमी दोन व जास्तीत जास्त 20। परंतु त्या पार्टनर्सने जर एखादी बँक हा व्यवसाय जर निवडला असेल, बँक पार्टनर्सने स्वतःहून सगळ्या पार्टनर्सने मिळून एखादी बँक तयार केली असेल, तर त्याच्यामध्ये मेंबर्स जरा थोडे बदलतात। त्यामध्ये कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त 10 सभासद असतात। बघा, हे ठीक आहे, पॉइंट लक्षात ठेवा। जर इतर व्यवसाय जर त्या पार्टनर्सने केला असेल तर कमीत कमी 2 सभासद आणि जास्तीत जास्त 20 सभासद असतात। पण त्या पार्टनर्सने बँक हा व्यवसाय चालू केला असेल तर कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 10 सभासद त्या ठिकाणी असतात। हे झालं आपण सध्या पार्टनरशिपचे वैशिष्ट्य बघत आहोत। त्यात एकूण आतापर्यंत 3 वैशिष्ट्ये झालेले आहेत। त्यानंतर आहे 14 प्रॉफिट शेअरिंग रेशो। हे देखील वैशिष्ट्य फार महत्वाचं आहे। आता बघा मित्रांनो, कमीत कमी आपल्याकडे 2 पार्टनर्स आहेत, मग त्या पार्टनर्सला वर्ष संपल्यानंतर प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला, तर तो प्रॉफिट झालेला किंवा लॉस झालेला कसा वाटून घ्यायचा त्याचा देखील रेशो सुरुवातीलाच ठरला जातो। बघा, एकल व्यापारी व्यवसायामध्ये एकटाच व्यक्ती असल्यामुळं झालेला प्रॉफिट किंवा झालेला लॉस हा एकटाच वाटून घेत होता, कुणाला वाटायची आवश्यकता नव्हती कारण त्या व्यवसायामध्ये एकच व्यक्ती होता। पण पार्टनरशिप मध्ये कमीत कमी 2 व्यक्ती असल्यामुळं झालेला प्रॉफिट कसा वाटून घ्यायचा हे देखील सुरुवातीलाच ठरलेला असतो। जर समजा त्या दोघांचा प्रॉफिट किंवा लॉस कसा वाटून घ्यायचा हे जर ठरलं नसेल तर तो प्रॉफिट किंवा लॉस हा इक्वल असतो। आता फॉर एक्झाम्पल आपण समजूया, ए आणि बी नावाचे 2 पार्टनर आहेत, त्या 2 पार्टनरचा रेशो समजा काय ठरलं, रेशो हा इक्वल ठरला असेल आणि त्यांना समजा 15,000 प्रॉफिट झाला,
तर ते दोघ जण 7,500 7,500 प्रॉफिट असं वाटून घेणार, रेशो समान असल्यामुळे. पण जर रेशो 2:1 असेल, 2:1 याचा अर्थ काय की दोन हिस्से हे ए चे असणार आणि एक हिस्सा हा बी चा असेल, तर अशा वेळेस प्रॉफिट वाटत असताना 15,000 प्रॉफिट झाला, या 2:1 ची बेरीज होणार 3, 3 त्या 15,000 भागा भाग येतो 5,000, 5,000 भाग आल्यानंतर 5,000 × 2 ए चे ए ला मिळणार 10,000 प्रॉफिट आणि बी ला 5,000 × 1 बी ला मिळणार 5,000 प्रॉफिट. तर हा रेशो रेशोनुसार झालेला प्रॉफिट किंवा लॉस भविष्यात कसा वाटायचा ते देखील सुरुवातीलाच ठरला जाते. जर प्रॉफिट लॉस शेअरिंग रेशो जर ठरला नसेल तर प्रॉफिट लॉस शेअरिंग रेशो हा इक्वल असतो, समान असतो. बघा हे देखील आपलं चौथं वैशिष्ट्य झालं. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे बघा, अनलिमिटेड लायबिलिटी. अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय? अमर्यादित जबाबदारी. अमर्यादित जबाबदारी म्हणजे काय? त्या संबंधित पार्टनर्सने एखादा व्यवसाय चालू केला, दुर्दैवानं त्यांच्या व्यवसायाला लॉस जर झाला आणि व्यवसायाची देणे द्यायच्या वेळेस त्या पार्टनर्सला वेळ प्रसंगी स्वतःची संपत्ती विकून आपल्या व्यवसायाची देणे द्यावी लागतात. बघा अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय? व्यवसाय बंद झाल्यानंतर व्यवसायाचे देणे देण्यासाठी पार्टनर्सकडे जर पैसे नसतील तर ते पार्टनर स्वतःची प्रॉपर्टी विकून लोकांचे देणे देतात, त्यालाच काय म्हणतो आपण अनलिमिटेड लायबिलिटी. मित्रांनो हे पार्टनरशिपचे साधारणतः 5 वैशिष्ट्य महत्वाचे आपण या ठिकाणी बघितलेले आहे. कुठलेही पार्टनरशिप करत असताना ह्या गोष्टी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, कारण भविष्यामध्ये वादवाद होऊ शकतो. तर बघा आजचा हा आपला पहिला युट्यूबवर आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत. पहिलाच व्हिडिओ असल्यामुळं सगळ्या गोष्टी एकदमच क्लिअर होणार नाहीत, बाकीच्या गोष्टी तुम्हाला टप्प्याटप्प्यानं होत होतील. मित्रांनो लॉकडाऊन असल्यामुळं शैक्षणिक वर्ष बंद आहे. ज्यावेळेस आपलं शैक्षणिक वर्ष चालू होईल त्यावेळेस आपण ह्या सर्व गोष्टी आता जे तुम्हाला मी व्हिडिओच्या मार्फत घेत आहे ते त्या सर्व गोष्टी आपण ज्यावेळेस आपलं शैक्षणिक वर्ष रेग्युलर चालू होईल त्यावेळेस आपण सविस्तर घेणार आहोत. असंच तुम्हाला आता मी दररोज तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर झालेले हे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करून यूट्यूबची लिंक पाठवून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. आणि ह्या व्हिडिओमधल्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या रजिस्टरवर व्यवस्थित मांडा, व्हॉट्सअपवर मला पाठवा. काय अडचण असतील तर तुम्ही तुमच्या अडचणी विचारू शकता. ओके ठीक आहे. तर आज आपण काय बघितलं बघा, आपल्या विषयाचं नाव आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, त्याला शॉर्टकट मध्ये आपण अकाउंट म्हणू. 80 मार्काचा पेपर आहे. 80 मार्काच्या पेपरमध्ये एकूण 7 क्वेश्चन पडतील. त्या 7 मधला पहिला क्वेश्चन तर ऑब्जेक्टिव्हचा आहे, त्याचा काय जास्त अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. फक्त 6 प्रश्न आहेत. 6 प्रश्न म्हणजे 6 टॉपिक. त्याच्यामध्ये देखील एक टॉपिक हा आपल्या ओळखीचाच आहे, पार्टनरशिप फायनल अकाउंट, की जो आपण 11वीला देखील फायनल अकाउंट शिकलो आहोत. त्या सगळ्या 90% तर 11वीचाच आहे, फक्त एक 4-5 ऍडजस्टमेंट नवीन होते. तर ह्या पार्टनरशिप फायनल अकाउंट संदर्भात आपल्याला मॅक्झिमम टॉपिक आहेत. मग आपण आज पार्टनरशिपचं इंट्रोडक्शन घेतलं आहे. पार्टनरशिपचं इंट्रोडक्शन घेण्यापूर्वी जगामध्ये 3 टाईपचे व्यवसाय आहेत ते देखील आपण जनरली बघितले, एकल व्यापारी, पार्टनरशिप आणि कंपनी. तर पार्टनरशिप संदर्भात आपण बघितलेल्या आहेत गोष्टी. त्यामध्ये पार्टनरशिप ऍक्ट 1932 आहे, त्यानुसार कमीत कमी 2 व्यक्ती एकत्रित येऊन नफ्याच्या उद्देशाने एखादा व्यवसाय चालू करतात. पार्टनरशिपची व्याख्या झाल्यानंतर आपण पार्टनरशिपचे फीचर बघितले. तर आज आपण पार्टनरशिपची बेसिक माहिती बघितली आहे. उद्याच्या तासाला आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट ह्या टॉपिक सगळ्यात महत्वाचा 15 मार्काचा टॉपिक घेणार आहोत. पार्टनरशिप फायनल अकाउंट म्हणजे काय त्या सर्व गोष्टी आपण रेग्युलर घेणार आहोत. प्रॉब्लेम कसा पडतो, ऍडजस्टमेंट म्हणजे काय असतात, अकाउंट किती काढायचे, त्या सर्व गोष्टी आपण उद्याच्या तासाला घेणार आहोत. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया.